2019 प्रमाणेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून पंचगंगा परिक्रमा जलसमाधी आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मदतीचे आश्वासन दिले. मात्र एक महिना झाला तरी ते पूर्ण केले नाही. दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर आक्रमक आंदोलन करणार, मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी औदुंबर येथे पत्रकार परिषदेत दिला. यावेळी स्वाभिमानीचे संदीप राजोबा, महेश खराडे, पोपटराव मोरे उपस्थित होते. न्याय मिळावा म्हणून 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर असं जवळजवळ 100 किलोमीटरची पायपीट करून पंचगंगा परिक्रमा केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या पूरग्रस्तांच्यासाठी आम्ही न्याय मागितला. जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला होता. मुख्यमंत्र्यांनी 6 सप्टेंबरला बैठकीला बोलवलं आणि त्यावेळी लवकरच आम्ही पूरग्रस्तांना 2019 धर्तीवर मदत करणार, माझ्यावर विश्वास ठेवा असं सांगितलं. परंतु या घटनेलाही 1 महिना होऊन गेला तरी अजूनही सरकारनं निर्णय घेतलेला नाही. आता आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघायचं ठरवलेलं आहे. दसऱ्यापर्यंत जर का पूरग्रस्तांना मदत नाही मिळाली आणि आमची ही जागर यात्रा संपल्यानंतर पुढचं आक्रमक आंदोलन होणार आहे आणि त्यावेळी मात्र महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्यांना किंवा केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्यांना रस्त्यावरनं फिरणं मुश्किल होऊन जाईल. कारण NDRFची टीमसुद्धा 2 दिवसापूर्वी आली, काय बघणार आता. म्हणजे केंद्र सरकारसुद्धा पूरग्रस्ताबद्दल संवेदनशील नाही, राज्य सरकार पूरग्रस्ताबद्दल संवेदनशील नाही हे त्यांच्यावर आरोप करतात, परंतु मधल्यामध्ये पूरग्रस्तांची गळचेपी व्हायला लागलेली आहे हे आम्ही फार काळ सहन करणार नाही. एक दिवस महाराष्ट्रातला पूरग्रस्त राज्यकर्त्यांच्या उरावर बसल्याशिवाय राहणार. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पल्स न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पल्स न्यूज एक्सप्रेस.